अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील आनंद नगर, शिवाजीनगर तसेच शिव कॉलनी ते हिवरखेडा रस्त्यापर्यंत जाणाऱ्या नाल्यांसाठी बॉक्स टाईप कन्वर्ट व संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि माजी अभियंता जे के चव्हाण, आत्मा समितीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नगरसेवक, नगराध्यक्ष नायब दिसतोय, घरी स्वयंपाक करतोय, उपस्थित सर्व बंधू भगिनी कार्यकर्ते मित्र, आज आपण आपल्या या भागामध्ये जी मुख्य नाला जातो हा थेट कुदलीपासून टाकळीच्या अलीकडीपासून सगळं जे पाणी येतं ते पाणी वाहून या नाल्याने जात असतं। आणि आपण बघतो गेल्या अनेक वर्षापासून गावातून वादळा नाला, याच्यामुळे सगळी दुर्गंधी, सगळे डास, मच्छर, एवढा मोठा त्रास आपण याचा सहन करतो आहोत। आणि गेल्या 5-7 वर्षापासून जसं टप्प्याटप्प्याने काम जमेल तसं आपण करत आलेलो आहे, बांधत आलेलो आहे। पण तो आता एक रक्ती सगळी रक्कम आपण तिथे टाकलेली, जवळपास 3.5 कोटी रुपये याच्यावर खर्च करून आपण याला बंद नाला करून याला तिथून आता त्याचं काम झालं नाही, त्या कॉलनीपासून ते सगळं काम होणार आहे। आणि जी घाण आपली कायमची होती ती आपण कायमच्या त्याला त्याचं नष्ट करणार आहोत। आणि मला वाटतं यामुळे या भागामध्ये आरोग्याच्या दृष्टीने चांगला विषय या ठिकाणी झालेला आहे। खूप काही आहे, पाळदिला कार्यक्रम 10 वाजेचा होता, इथे आता 1 वाजतोय, सगळं गाव आजूबाजूचे खूप लोक तिथे वाट बघतायत। शाळेचं मोठं उद्घाटन त्या ठिकाणी आहे, मुंबईहून काही गेस्ट आले त्याने 1.5-2 कोटी रुपये डोनेशन दिलं शाळेला, 2 कोटी रुपये, ते सुद्धा सकाळचे विचार आले, मोठे लोक आहेत खूप, ते सुद्धा येऊन बसले आहेत, त्यामुळे वेळ खूप कमी आहे। मी सगळ्या गोष्टीचं अपॉइंटमेंट करणार नाही, परंतु मी त्यांना रस्ते बघितले पण मी आपल्याला आधीच सांगितलं की तुम्हाला अजून 2 महिने या पावसाळ्यापर्यंत त्रास सहन करावा लागेल। आपण जे मधून चाऱ्या खोदलेल्या आहेत, अंडरग्राऊंड जी गटरची व्यवस्था केलेली आहे, पाईपलाईन केल्या आहेत नवीन पाण्याच्या, आपण सगळ्या गावापर्यंत नवीन पाईपलाईन केलेली आहे, नवीन अंडरग्राऊंड गटर, त्याच्या पुढे आपल्याला आपलं गटरातून येणारं पाणी, जे मोरीतून येणारं पाणी जे आहे ते आता कधी रस्त्यावर येणारच नाही पुढे भविष्यामध्ये, अशी व्यवस्था आपण केलेली आहे। म्हणजे सारखं दुर्गंधी, गटार, ते मच्छर, माशा, डास, याचा सगळा जो त्रास आपल्याला कायमस्वरूपी होता तो सगळा आपण आता काढून टाकलेला आहे, बंद केलेला आहे। त्यामुळे चांगला फायदा पुढे भविष्यकाळामध्ये आपण होणार, थोडा त्रास आपल्याला सहन करावा लागतोय खड्डे खोदल्यामुळे, आपल्याला डांबरीकट लगेच करता असतं पण आपण त्याला 5-6 फूट कुठे कुठे खोदलेला आहे आणि ते थोडं मॅच व्हायला वेळ लागतो, आणि त्या पावसाळ्यामध्ये आपण करून टाकले असते आधीच, आणि पावसाळ्यामध्ये पुन्हा पाणी मुरलं असतं, ते खड्डे वगैरे फुटफुटफुट मध्ये खाली चालले गेले असते, तर ते डांबरी रस्त्याला असं मध्ये मोठा नाराज तयार झाला असेल डांबरी रस्त्याचा। मग तुम्हीच म्हटलं असतं की बो असं कसं काय काम केलं, आणि पुन्हा 5-7 वर्ष त्याच्यावर आपल्याला पैसे टाकता आले नसते। म्हणून मी म्हटलं 1 वर्ष थोडा त्रास का होईल, 2-3 महिने, परंतु आपल्याला ते काम चांगलं करायचं आहे आणि म्हणून आपण थोडं थांबून गेलेलो आहोत। आता पावसाळा संपला, महिनाभरात आपण त्या कामाला सगळी सुरुवात करू आणि अतिशय चांगल्या प्रतीचं डांबरीकाम आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते आपण बघ सगळ्या ठिकाणी करतोय। त्या ठिकाणी माझी मोठी ही लिस्ट आहे माझ्याकडे, तो आता 150 कोटी रुपयाला आपण मंजुरी दिली गावात कामांना, 150 कोटीच्या कामांना। सोनबर्डी आपण या ठिकाणी बघता जवळपास 30 कोटी रुपये फक्त आपण शेंदुर्डीला सोनबर्डीसाठी आणले, त्यावेळेला आता 30 कोटी रुपये खर्च करून आपण 10,000 झाडं लावतोय, आणि 10,000 झाडाची खोटी नाही, 15-15 फुटाच्या तुम्ही जाऊन बघत असाल किती मोठी झाडं या वर्षी पण दुसऱ्या वर्षीच्या ठिकाणी झालेली आहेत। त्याला सगळ्यांना ड्रिपची व्यवस्था आहे, पाणी द्यायची व्यवस्था आहे, पूर्ण सोनबर्डीला आपण कंपाऊंड करतोय, म्हणजे नुसते तालुक्यातून नाही गावातून नाही तर जिल्हाभरातून लोक त्या ठिकाणी पर्यटनाला येतील अशी व्यवस्था आपण त्या सगळ्या सोनबर्डीवर त्या ठिकाणी करतोय। तसं सोनबर्डीवर आपण मंदिराच्या आजवर लॉन लावलं आहे, ते लॉन सगळीकडे आपण लावतोय, वॉटरफॉल त्या ठिकाणी करतोय, मुलांसाठी स्पोर्ट्स तयार करतोय, वॉटर गेम तयार करतोय, अतिशय सुंदर असं डेव्हलपमेंट आपण या टेकडीचं आता करायला हाती घेतलेलं आहे। त्याचं टेंडर सुद्धा मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आता आहे, तरी आपण काम सुरू करून दिलेलं आहे आणि म्हणून एक चांगलं अतिशय चांगलं ठिकाण आपल्या गावातलं आपण त्या ठिकाणी करतो आहोत। त्याचबरोबर आपलं स्विमिंग पूल झालं, त्याच्यावरचं कव्हर राहिलंय म्हणून सुरू केला नाही, आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये 1.5 कोटी रुपये टाकून त्याला पूर्ण वरतून कव्हर घेतलेला आहे,
जिम्नॅशियम हॉल आहे, तिथं जिमचं सामान आता टेंडरमध्ये येत आहे. सगळेच कामं गावामध्ये जे जे आवश्यक आहेत आपण सगळे करतोय. ठिकठिकाणी आपण असे ब्लॉक बसवले आहेत. लग्न कार्यामध्ये आपल्याला पपुट्यात मातीत बसावं लागायचं, गटीच्या बाजूला असे बसावं लागायचं, ते आता आपण बंद करतोय. आणि सगळ्या ठिकाणी अशा ब्लॉक बसवतोय आणि बहुतांश ठिकाणी आपण आता डोम करतोय की लग्न कार्यामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये कुठे बाहेर जायची गरज नाही, मंगल कार्यालय शोधायची गरज नाही. त्याला दोन रूम, स्टेज, मंगल कार्यालय, लॅटरिन बाथरूमची व्यवस्था या सगळ्या सगळ्या भागांमध्ये आपण त्या ठिकाणी करतो आहोत. म्हणून मला वाटतं इथे 6 महिन्यामध्ये कुठेही काही काम शिल्लक राहणार नाही अशी व्यवस्था आपण या ठिकाणी करतो आहोत. गावामध्ये 3-4 ठिकाणी मोठे गार्डन घेतलेले आहेत, त्या गार्डनच्या मध्यावर आपल्याला मुलांना जाता येईल, आपल्या संध्याकाळी फिरायला जाता येईल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली आहे. ओपन जिम आपण प्रत्येक कॉलनीमध्ये करतोय तरुणांसाठी, त्या ओपन जिमची व्यवस्था आपण आता टेंडर झालेली आहे, त्या सुद्धा आता फिटिंगला सुरुवात होईल, ते सुद्धा त्या ठिकाणी करतोय. पाणी आता आपल्याला जरा सुरळीत सुरू झालेलं आहे. सध्या वाघूरमध्ये खूप पाण्याची पातळी कमी झालेली आहे, म्हणजे आता पाणी येत चाललंय, थोडं थोडं वाढत चाललंय आणि त्याचा खूप मोठं संकट आपल्यावर होतं. तो आता ते पाणी सुद्धा येत आहे, शुद्ध पाणी आपण सगळ्यांना, बिस्लरी वॉटर आपण सगळ्यांना देतो, आता पूर्वीसारखं घाण पाणी येत नाही, गढूळ पाणी येत नाही, ती व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून ज्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, ज्या व्यवस्था आपल्याला आवश्यक आहेत, त्या सगळ्या आपण देण्याचा प्रयत्न करतोय. एक वर्ष झालं आपल्याला नगरपालिका निवडून, आता अजून या 2-3 महिन्यामध्ये सगळे टेंडर आता मार्गी लागलेले आहेत आणि या 6 महिन्यामध्ये मला वाटतं गावामध्ये सगळा पायापर्यंत होताना आपल्याला दिसेल. आपण जो रस्ता इथपर्यंत डबल घेतला तो आपण पळासखेड्यापर्यंत घेतला, आता पुढे हा रस्ता पूर्ण डबल केलेला, म्हणजे संध्याकाळी फिरायला जायला लोकांना त्रास व्हायचा, रस्ता सिंगल असल्यामुळे खूप ऍक्सिडेंट व्हायचे, खूप लोकांना प्राणाला मुकावं लागलं. आपण बघितलं थोड्याचे हातपाय तुटलेले आहेत, फिरायला आपण जातो मागून पडून गाडी येते, तो चुकवायला जातो, आपल्या अंगावर येतो, त्यामुळे आपण आता डबल रस्ता घेतला डिव्हायडर थेट पळासखेड्यापर्यंत, म्हणजे खूप मोठा डेव्हलपमेंट त्यातून होणार आहे. शहराच्या आजूबाजूला बघितलं 5 रोड येणार रस्ता तर सगळा सिमेंटचा होतोय, पौरून येणार रस्ता सगळा सिमेंटचा होतोय, इकडे बोदोडकडे जाणार रस्ता सगळा सिमेंटचा झालेला आहे, उसळकडे जसं सगळं 4 पदरी होतोय, जळगावकडे तर सगळा मोठा रस्ता होतोय, इथून जळगावला गेलं तर पुढे जाणार रस्ता सिमेंटचा आहे. चारही बाजूंना जामनेर फत्तेपूर जर आपण बघितला तर तो येतो आपण 4 पदरी घेतलेला आहे, तिथे काम किती वेगात सुरू आपण बघितलं आहे. म्हणजे तालुक्यामध्ये मला सगळ्या हरकत नाही की आपल्या तालुक्याचे रस्ते जेवढे चांगले आहेत, 200 गावांना इतके चांगले प्रतिरस्ते आहेत, तेवढे जिल्ह्यामध्ये नाही, या उत्तर महाराष्ट्रामध्ये एकाही तालुक्यामध्ये नसतील अशी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. बहुतांशी 90% काम झालेले, 10% काम राहिलेले ते आता सुरू आहेत. आणि म्हणून पाण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांसाठी पाण्याचा विषय असेल, वाघरून आता आपण पाणी आणलं, 42 गावांना आपण आता 24 तास पाणी देणार आहोत या वर्षीपासून. सगळ्या शेतामध्ये आपण 4,000 शेततळे करतो, सगळ्याच्या शेतात 24 तास त्याच्या शेतात पाणी राहील, तिबकवर त्याच्यात शेती करता येणार आहे, 42 गाव त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून पाण्याचा जो प्रश्न होता महत्वाचा, तो आपण मार्गी लावतो. भागपूर योजनेची आपण सुरुवात केली, मागच्या 4 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री मध्ये 2,000 कोटी रुपये खर्च करून तापीचं पाणी आपण आपल्या तालुक्यामध्ये आणतोय, त्या पाईपलाईनला सुरुवात झालेली आहे. इकडे बोरवड सिंचन योजना त्याचं काम पूर्ण होतोय, म्हणजे इकडे मालदवाडीपर्यंत, वाडी किल्ल्यापर्यंत, बेटावर, दालदी त्या भागापर्यंत ते पाणी आपण आणणार आहोत. आणि अशा पद्धतीने संपूर्ण तालुका हिरवा करण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून विजेचा प्रश्न असेल, आपण बघितलं 4.5-5 वर्षापर्यंत लोडशेडिंग झालं का? तरी झालं नाही. पूर्वीच्या काळामध्ये काय परिस्थिती होती, संध्याकाळी 6 वाजेची लाईन गेली, सकाळी 7 वाजेपर्यंत वाईट वाट बघायचं, 18-18 तास लोडशेडिंग होतं. आपलं सरकार आलं 4.5 वर्षामध्ये, कुठे लोडशेडिंग नाहीये, कुठे ट्रान्सफॉर्मरसाठी भांडावं लागत नाही, एक मोर्चा निघाला नाही. तुम्ही मोर्चे किती बघितले असले, कुठे जातायचा, किती मारामाऱ्या चालायच्या, किती लाठीचार्ज, सगळं पडत फिरते कॉलनीमध्ये लोक इकडे तिकडे. पण एक सुद्धा मोर्चा काँग्रेस राष्ट्रवादीवर काढावा लागला का 5 वर्षात? साधं पत्रक सुद्धा द्यावं लागलं की लाईन बरोबर नाही म्हणून का ट्रान्सफॉर्मर भेटत नाही म्हणून. हा बदल आपल्या काळामध्ये झालेला आहे. लोकसभेला आपण एवढं मोठं बहुमत आपलं खासदारांना या ठिकाणी दिलेलं आहे, मोठं मताधिक्य दिलेलं आहे, राज्यामध्ये दिलेलं आहे, जिल्ह्यात दिलेलं आहे, आपल्या उत्तर महाराष्ट्रात 100% जागा आपण दिल्या, 47 पैकी 41 जागा आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि एक मोठा बदल देशामध्ये झालेला आहे. देशाच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जागा येण्याचा पहिल्यांदाच असं प्रयत्न झाला की 303 जागा एकट्या एका पक्षाला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आणि लोकांनी मोदीजींच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलेला आहे, ती त्यांच्या कामाची पावती आहे. आपण बघितला की शेवटचा माणूस, वाडी वस्तीवरचा शेवटचा माणूस, झोपडीतल्या माणसाला केंद्रबिंदू मारून जे काम चाललेलं आहे, ती गॅस योजना आता काढली तर राज्य सरकारने काढली, प्रत्येक माणसाला गॅस आता, कोणीच गॅस शिवाय राहणार नाही. आता नुसतं पिवळं कार्ड नाही, जो मध्यमवर्गीय आहे, ज्याच्याकडे गॅस नाही, त्या प्रत्येकाला तर आपण गॅस देतो आहोत. प्रत्येक माणसाला 2022 पर्यंत घर द्यायचं चाललेलं आहे आपलं. तर तिथे किती जामनेर शहरामध्ये किती घर आलेत आपल्याकडे, हजाराच्या संख्येमध्ये आपण ते घर बांधायला सुरुवात करतो आहोत, सुरुवात झालेली आहे, ते झालेले आहेत पूर्ण. आणि राज्यभरामध्ये, देशभरामध्ये एक मोठी गोष्ट आहे, एकही माणूस असा राहणार की त्याच्या घरावर छत नाहीये, त्याला घराला भिंती नाहीये,
ज्याची कच्ची घर आहे त्या सर्वांना सरकार जागा पडणार, जागा नसेल तर विकत घेऊन देणार आहे, नाही तर सरकारी जागा देणार आहे, त्याच्या जागेवर हे घर बांधण्याचं काम आता शासनाच्या माध्यमातून प्रत्येकाला शौचालय स्वच्छ भारत योजना आपली त्या ठिकाणी प्रत्येकाला गॅस 5 लाख रुपयाचं आपल्याला आता कार्ड मिळालेलं आहे, त्याच्या घरामध्ये मोठा आधार झाला, ऑपरेशन करावं लागलं, 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख खर्च असेल, कार्ड दाखवलं की मुंबई पुण्याला जाऊन तुम्हाला ते कार्ड लागेल, तुमचं ऑपरेशन करून मिळेल, तुम्हाला बिल भरायची गरज नाही. जगामध्ये सगळ्यात मोठी योजना, सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल करणारी योजना असं मी म्हणेल की आजकाल माणूस आजारामुळे जास्त परेशान व्हायचा की आजारी पडलो, काही झालं तर मी एवढे पैसे कुठून आणू, परंतु आज सर्वसामान्य माणसाला मोठा आधार देण्याचं काम या कार्डाच्या माध्यमातून झालंय, या योजनेच्या माध्यमातून झालंय. 5 लाख रुपयापर्यंत खर्च आता सरकार तुमचं करणार आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा अशी योजना नाहीये, काही न भरता 1 रुपया न भरता सरकार तुम्हाला 5 लाख रुपये देते. विमा काढतात लोक परदेशामध्ये, पण त्याची मोठी रक्कम घेतली जाते प्रत्येकाची कंपल्सरी. आपल्याकडे 1 रुपया पण भरायचा नाही आणि 5 लाख रुपयाचं कव्हरेज तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अशा 1000 योजना मी तुम्हाला सांगेल, छोट्या मोठ्या बारीक, शेतकऱ्यांपासून, शेतमजूरपासून, विद्यार्थ्यांपासून, महिलांपासून, गरोदर महिलांपासून, की त्याचा लाभ आता लोकांना मिळायला लागलेला आहे. समाजातला वंचित वर्ग जो आहे, शेवटचा माणूस आहे, शेवटचा घटक जो आहे, त्याला आता कुठेतरी आधार मिळायला लागलेला आहे. आणि त्याचं फळ आपण दिलेलं आहे की या देशामध्ये 3 ते 4 जागा मोदींना पुन्हा अडकण दिलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी होत असताना देशामध्ये आपण सर्व करू, पण आज देशाच्या ज्या सीमा आहेत, ज्या आमच्या बाउंड्रीज आहेत, त्या किती सुरक्षित आहेत आपण बघितलं असेल. गेल्या 7-8 महिन्यामध्ये जे सगळ्या घटना घडल्यात, मोदीजींनी जो निर्णय घेतला, या सरकारने जो निर्णय घेतला, सेनेने ज्या पद्धतीने तो उत्तर पाकिस्तानला या ठिकाणी दिलेला आहे, चीनला आपण त्या ठिकाणी धनगावून ठेवलेला आहे, मला वाटतं की त्याला खरं या देशाच्या इतिहासामध्ये तोडच नाही. ज्या पद्धतीने मोदीजींनी आपल्या 42 जवानांचा बदला 400 अतिरेक्यांना मारून घेतला, आणि म्हणून लोकांची एक भावना झालेली आहे की कोण देश कोणाच्या आता सुरक्षित राहील, तर देशातल्या प्रत्येक तरुणाला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक महिलेला वाटतं की मोदीजींच्या हातामध्ये जाते सुरक्षित राहील. आणि मित्रांनो, आपण ते बघता प्रॅक्टिकली, जसं सांगतो म्हणून नाही, आज कुठले अतिरेकी असतील पाकिस्तानचे तर आमच्याकडे वाटण्याचा बघण्याची हिंमत नाही. आणि तर आमच्याकडे मागे 26-11ची घटना झाली, 5-5, 6-6, 6-6, 7-7 लोक गेलेत, पण आमचे मनमोहन सिंगांनी सगळे डोळे सुद्धा वटारले नाही त्यांच्याकडे बघून, सध्या रागवलं सुद्धा नाही आपण त्यांना कार्य काबरं केलं म्हणून. पण या ठिकाणी आमचे जवान जाता बरोबर आम्ही रात्री घुसून त्या ठिकाणी त्यांच्या बाउंड्रीमध्ये जाऊन त्यांच्या हाती जाऊन 500-400 लोकांना मारण्यात धारिष्ट आम्ही जे दाखवलं त्याला तोडत नाही. जगामध्ये फक्त 3च देश असे होते, एक इस्रायल आणि एक अमेरिका, जे त्यांच्या वाटेला गेलं की त्याच्या दुसऱ्या देशामध्ये घडून मारायचं. पण अमेरिकेमध्ये तरी त्यावेळेला सैन्य पाकिस्तानमध्ये अमेरिकेचं होतं, आपलं तर काहीच नव्हतं, पण तो आपण त्या दिवशी रातोरात जाऊन 3 वाजता आपले विमान निघाले आणि आपल्या एअरफोर्सची कामगिरी बजावली, जे सगळे अड्डे त्याचे निस्नाबूत केले, त्याला खरं कुठेही तोंड नाहीये. आणि म्हणून जगाच्या या इतिहासामध्ये या डिक्शनरीमध्ये 3रं नाव जोडलं गेलं की इंडिया, भारत, की याच्या वाटेला जर गेलं तर हा देश घरात घुसून मारतो, ही एक दहशत आपली त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की सर्व देशवासियांनी पुन्हा मोदींवर विश्वास दाखवला की मोदींच्या हातामध्ये जो देश सुरक्षित राहू शकतो, आमच्या सीमा सुरक्षित राहू शकतात, आणि एवढं बहुमत त्या ठिकाणी दिलेलं आहे. येणाऱ्या 5 वर्षात आपल्याला कळेल की अजून किती बदल या ठिकाणी होतोय. आपला देश आपण जे म्हणतो आम्हाला महासत्ता व्हायचं आहे, जगाच्या पाठीवर 1 नंबर व्हायचं आहे, मला वाटतं ती वेळ आता येत चाललेली आहे. आणि निश्चित आपल्या सर्वांना खात्री आहे की पुढच्या येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये हा देश अमेरिकेला मागे सोडून हा नंबर 1 देश झाल्याशिवाय जगाच्या पाठीवर राहणार नाही, या बाबतीत कोणाची मनामध्ये शंका असता कामा नये. खूप वेळ झालेला आहे, मलाही जायचंय, तिकडे खूप लोक वाट बघतायत, खूप मोठी कामं आहेत, पण माझं एक स्वप्न आहे की जामनेर शहर हे आपल्याला 1 नंबरचं शहर करायचं आहे, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं शहर, सुंदर शहर आपल्याला करायचं आहे. आपण नाही टोटल खूप आहे, ते 450 कोटी रुपयाचे तर मी काही वाचून दाखवत नाही, ते जाऊ द्या आता. 360 कोटी रुपयाचे तर आपण पैसे आणलेले, फंडात त्याचे कामं चालू आहेत, आणलेले आहेत, त्याचा तो विषय आता गौण आहे. आपण बस स्टँड बघितलं असेल, आता बस स्टँड आपण बस पोर्ट करतोय, किती सुंदर काम त्या ठिकाणी चाललंय. म्हणजे पिक्चर थिएटर सहित हॉल सहित सगळी व्यवस्था तुम्ही त्या ठिकाणी केली, शॉपिंग कॉम्प्लेक्स तिथे आहे, सिनेमा हॉल सुद्धा आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आता खाली कॉन्क्रीटचं काम सुरू होत आहे, आता स्लॅब चालू आहे, 2-3 महिन्यामध्ये मी अल्टिमेटम दिलं की 3 महिन्यामध्ये सुरू झालं पाहिजे. आता बस स्टँड आपण मार्केट कमिटीमध्ये शिफ्ट करतोय सध्या, कारण ते खालती सगळं काम करावं लागणार आहे, त्यामुळे ते हलवणार लागणार आहे, आता ते आपण या ठिकाणी इकडे आणतोय. आणि असे अनेक काम आहेत. मेडिकल कॉलेज, मेडिकल हब आपण जळगावला आणलं, आता आपण बघितलं की देशामध्ये पहिला असं मेडिकल हब आहे की तिथे सगळं आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे, नॅचरोपॅथी आहे, नर्सिंग कॉलेज आहे, डेंटल कॉलेज आहे, MBBS कॉलेज आहे, PG आहे, हे एकाच ठिकाणी एका छताखाली देशामध्ये पहिल्यांदा असं झालं की इतके कॉलेज एकाच ठिकाणी एका छताखाली, हे पहिल्यांदा आपण निर्णय घेतला. मी त्या खात्याचा मंत्री आहे,
आता आपण आयुर्वेदिक कॉलेज यावर्षी सुरू झालं सर, आपण 100 ऍडमिशन आता केल्या, यावर्षी आपण 50 मेडिकलच्या ऍडमिशन आपण या ठिकाणी वाढवल्या. मला वाटतं या महिन्या दोन महिन्यामध्ये होमिओपॅथीचं त्या ठिकाणी कॉलेज, त्याचे 100 ऍडमिशन होतील. म्हणजे दरवर्षी 1,200 डॉक्टर या ठिकाणी दरवर्षी तयार पडून या ठिकाणी बाहेर पडतील जळगावमधून. मला वाटतं देशामध्ये हे पहिला सहभाग आहे की ते आपण त्याची सुरुवात या ठिकाणी केली आणि त्याचं नावारूपाला यायला लागलेलं आहे. आपल्याकडे तिथे आहे त्यामुळे पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आता गणपती आहे, देवी आहे, आपले सगळे उत्सव आपण या ठिकाणी साजरे करणार आहोतच, तेव्हा आपण पुन्हा या ठिकाणी भेटू. पण दोन महिन्यांनी आमचाही उत्सव आहे, तेव्हा आमच्याकडे लक्ष ठेवा. पुन्हा आमचा उत्सव आहे, त्यावेळेला लक्ष ठेवा. आपण बघितलं असेल टीव्हीवर सकाळपासून कसं झालं, पवार साहेबांची माझी जरा जुगलबंदीच चाललेली होती आणि मी त्यांना सांगितलंय की तुम्ही फक्त आता 40 जागा आणून दाखवा फक्त मला राज्यामध्ये 288 पैकी काँग्रेस राष्ट्रवादीला मी सांगितलेलं आहे. आणि खरं सांगतो आपल्याला 40 सुद्धा जागा त्याच्या येणार नाही, तशी परिस्थिती आज तरी या ठिकाणी आहे. कोणीच त्यांच्याकडे राहायला तयार नाही. उद्या परत वरकडे 30-31 तारखेला अजून किती लोक सगळे येत आहेत त्याचं नाव सांगणार नाही, मी टीव्हीवरही सांगितलं नाही. तुम्ही सांगितलं की अजून मधून बघा, या 2-4-5 दिवसामध्ये कोणीच त्याच्यावर राहायला तयार नाही, कोणीच राहायला तयार नाही. आणि वेगळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये यावेळेला निर्माण झाली, म्हणजे महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड होणार आहे की काँग्रेस राष्ट्रवादीचं इतकं पानिपत होण्याची परिस्थिती पहिल्यांदा निर्माण होणार आहे राज्यामध्ये, देशाच्या इतिहासामध्ये, राज्याच्या इतिहासात ही परिस्थिती आज आलेली आहे. आणि आपला सर्वांचा विश्वास नरेंद्र मोदीजींवर आहे, देवेंद्रजी फडणवीसांवर आहे, या शासनावर आहे आणि त्यालाच अनुरूप काम आम्ही या ठिकाणी करतो आहोत. त्यासाठी सर्वांचे आपलं सहकार्य, आपले सर्वांचे आशीर्वाद आम्हाला हवे. पुढच्या 2 महिन्यांनी पुन्हा निवडणुका येतील, पण मी त्यावेळेला आपल्याला जास्त भेटणार नाही. आता ही सभा समजा आपली, पण मला राज्यभर फिरायचं आहे, मोठा रिझल्ट मलाही द्यायचा आहे. उत्तर महाराष्ट्रात हो, उत्तर महाराष्ट्रात 47 जागा आहे, मी सगळ्यांची जबाबदारी माझ्याकडे आणि त्याला सोडून अजून 40 जागांची जबाबदारी मी मागितलेली. खरं म्हणजे मी म्हटलं मला 288 पैकी 88 जागांची जबाबदारी द्या, मी अशी मागणी पक्षाकडे त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मग तुम्हाला माहिती त्याचा रिझल्ट कसा येणार आणि मी कसा देणार आहे याची सांगण्याची गरज नाही. त्यासाठी आपले सर्वांचं सहकार्य असू द्या, आपणच उमेदवार आहात, अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करा, आपण मतदान करावं. ज्यांची नावं मतदार यादीमध्ये नाहीत त्यांनी आपापल्या घरातली नावं आता तात्काळ नोंदवून घ्या. एक सुद्धा माणूस आपल्या घरातला मुलगा मुलगी सून नवीन आली असेल ती मतदानापासून वंचित होता कामा नये. आता सध्या तारीख सुरू आहे, 2-5 दिवस राहिले. हा, आपले नगरसेवक सगळे आहेत ते घरपर येतील, कार्यकर्ते सगळे घरपर येतील, पण आपणही सहकार्य करा आणि प्रत्येक घराचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्या. सदस्य नोंदणी सुरू आहे भाजपची, त्याच्यामध्ये सगळे सहभाग घ्या. आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी आपली भाजपची सदस्य व्हा आणि एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये तुम्ही सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू तोपर्यंत पात्र, JBN महाराष्ट्र न्यूज, नमस्कार.